जय महाराष्ट्र भावांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनल आर सी क्रिएशन भावांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की या व्हिडिओसाठी मला खूप रिक्वेस्ट आल्या होत्या भावांनो आणि खूप जण मनत पण होती की भाई तू एक इंस्टाग्राम फॉलोअर थँक्यू व्हिडिओवर एक ट्विटरियल व्हिडिओ बनाव तर हे घ्या भावांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इन्स्टाग्राम फॉलोईंग थँक यंग व्हिडिओचं ट्विटोरियल जसं की तुम्ही प्रिव्यूमध्ये बघितला बावनो तशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हीसुद्धा अगदी सोप्या आणि एकदम सरळ पद्धतीने तयार करू शकता कारण की या व्हिडिओला मी डिझाईनच तसा केला आहे भावनं की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बनवायला जाल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम न येतात एकदम सोप्या प्रकारे तुम्ही हा हा व्हिडिओ बनवू शकाल आणि हो भावांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आणि विना स्किप करता बघायचा भावांनो कारण तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला स्टेप समजणार नाही आणि तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ बनवू शकणार नाहीत ठीक आहे भावांनो तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक रिक्वेस्ट करायची भावांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच प्रकारचे एडिटिंग व्हिडिओज आपल्या चॅनलला मिळत राहतील तर चला भावांनो जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू अशा प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्हाला दोन ॲपची गरज पडेल भावनो एक आहे आपलं पिक्सल ॲप आणि दुसरं आहे अलाइट मोशन जर तुमच्याजवळ हे दोन्ही ॲप नसतील तर दोन्ही ॲपची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता है। ठीक आहे तर सर्वात आधी आपल्याला इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचा आहे आणि जी आपली प्रोफाईल असते त्या प्रोफाईलवर येऊन जायचं आहे आणि इथून हा कोविड नाईन्टीनचा थोडा हाईट करून घ्यायचा भावनो आणि इथून एक स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा ठीक आहे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला बॅक घेऊन जायचं आहे आणि पिक्सल लॅब ॲप तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर हे तुम्हाला कॅन्सल करून घ्यायचं आहे भावानो आणि इथं जो न्यू टेक्स्ट दिसत आहे हा न्यू टेक्स्ट तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर वर तुम्हाला तीन डॉट पाहायला मिळतील बावन या तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इमेज साईजचा जो ऑप्शन आहे या इमेज साईजचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथं जे विथ आहे भाऊनो ते विथ तुम्हाला वन झिरो एट झिरोवर सेट करून घ्यायचे आणि जी हाईट आहे हाईट तुम्हाला वन थ्री फाईव्ह झिरोवर सेट करून घ्यायचे ठीक आहे हे झाल्यानंतर तुम्हाला तो स्क्रीनशॉट ऍड करून घ्यायचा भावनो जो स्क्रीनशॉट आताच आपण आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलचा घेतलेला आहे तर तो स्क्रीनशॉट ऍड करण्यासाठी वर दिलेल्या प्लस वाल्या तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथून फ्रॉम गॅलरी मधून तो स्क्रीनशॉट ऍड करून घ्यायचा तर स्क्रीनशॉट ऍड केल्यानंतर या स्क्रीनशॉटला तुम्हाला अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा भावनो खाली तुम्ही इथपर्यंत क्रॉप करू शकता आणि वरून हा जो आरसी क्रिएशन नेम आहे तो पण तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा ठीक आहे हे झाल्यानंतर खाली दिलेल्या राईट वाल्या तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा जो स्क्रीनशॉट आहे या स्क्रीनशॉटला तुम्हाला फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचा ठीक आहे हे झाल्यानंतर वर तुम्हाला एक लेअरचं ऑप्शन मिळून जाईल भावनो या लेअरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा जो स्क्रीनशॉट आपण ऍड केला आहे या स्क्रीनशॉटला तुम्हाला लॉक करून घ्यायचा आहे आणि इथून बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यावर आता जो तुम्हाला रेड आरो दाखवत असेल भावनो त्या अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचा आहे या ऐकॉनवर क्लिक केल्यानंतर आपण जो स्क्रीनशॉट ॲड केला भावनो त्या स्क्रीनशॉटवर एक वेळा तुम्हाला टॅप करून घ्यायचा आहे स्क्रीनशॉटवर टॅप केल्यानंतर खाली तुम्हाला आता एक शेपचा ऑप्शन पाहायला मिळेल तर त्या शेपच्या ऑप्शनवर तुम्हाला एक वेळा क्लिक करून घ्यायचा आहे शेपच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर अशा प्रकारचा शेप ॲड होऊन जाईल भावनो तर या शेपला तुम्हाला रिसाईज करायचं आहे आणि जे आपले पोस्ट फॉलोवर आणि फॉलोईंग आहे ते अशा प्रकारे तुम्हाला झाकून घ्यायचे आहे हे झाकल्यानंतर तुम्ही जर खाली याल तर तुम्हाला इथं खूप सारे कलर पाहायला मिळतील भावांनो आणि सोबतच त्याच्या बाजूला एक प्लसवाला आयकॉन मिळेल तर त्या प्लसवाल्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर वर तुम्हाला एक इंकचं ऑप्शन पाहायला मिळेल त्या इंकच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि जो आपला स्क्रीनशॉट आहे त्या स्क्रीनशॉट तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर स्क्रीनशॉट सिलेक्ट केल्यानंतर इथं कोणताही जो व्हाईट कलर दिसत असेल भावांनो त्या व्हाईट कलरवर तुम्हाला एक वेळा टॅप करून घ्यायचा आहे आणि वर जो राईट वाला ऐकोन आहे त्या राईट वाला आयकॉनवर क्लिक करून घ्यायचा आणि इथून सुद्धा तुम्हाला ओके करून घ्यायचा ही प्रोसेस आपण यामुळे केली की आपला जो स्क्रीनशॉट आहे त्या जो व्हाईट कलर आहे आणि आपण जो शेप ऍड केलाय त्या शेपचा जो व्हाईट कलर आहे हे दोघं मॅच व्हायला पाहिजे आणि पूर्ण एकच इमेज दिसली पाहिजे ठीक आहे तर हे झाल्यानंतर इथून तुम्हाला राईटवर क्लिक करून घ्यायचा आहे आणि या इमेजला तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे तर इमेजला सेव्ह करण्यासाठी वर दिलेल्या सेव्हवाल्या ॲकाउंटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सेव्हज इमेज करायचा आहे आणि इथून जे कस्टम आहे ते कस्टम हटवून अल्ट्रावर सेट करून तुम्हाला सेव्ह टू गॅलरी करून घ्यायची आहे तर इथं आपल्या पिक्सल लॅबचा काम खतम झाला आहे बाबांनो यानंतर तुम्हाला तो प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा भावनो ज्या प्रोजेक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिली आहे तर चला बाबांनो आपण तो प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेऊ तर प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्यासाठी आता जो तुम्ही आपला व्हिडिओ बघत आहे भावानो त्या युट्यूब व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आणि थोडं खाली आल्यावर तुम्हाला एक फॉलोवर थँकिंग व्हिडिओ प्रीसेट म्हणून एक लिंक मिळून जाईल तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा भावनो आणि आपल्या ब्राउझरमधून या लिंकला ओपन करून घ्यायचं आहे ही लिंक नंतर तुम्हाला लाईट मोशनमध्ये रिडायरेक्ट करेल भावनो तिथं तुमची लिंक व्हेरीफाय केली जाईल आणि तुम्हाला प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्याचं ऑप्शन दिला जाईल भावांना बघा आपली लिंक इथं व्हेरीफाय होत आहे लिंक व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्याचा ऑप्शन दिल्या जाईल तर इथून तुम्हाला हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे प्रोजेक्ट इम्पोर्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर हा प्रोजेक्ट ओपन होऊन जाईल बाबांनो तर अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे ठीक आहे तर इथं आता मी जे जे स्टेप तुम्हाला सांगतो बाबांनो ते ते स्टेप तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा आणि तशा प्रकारेच तुम्ही स्टेप फॉलो करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे तर हा प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर इथं जो तुम्हाला सर्वात खालची लेअर दिसत आहे भाऊनो त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करायचा आहे या लेअरवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कलर अँड फीलचं ऑप्शन मिळून जाईल तर त्या कलर अँड फीलवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि इथं जे आ, आपले नंबर दिसत त्या भावनो या नंबरवर क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथून तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा भाऊनो जो फोटो आताच आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये बनवला आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला प्लसवाला आयकॉनवर क्लिक करून घ्यायचा आणि हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्यानंतर इथून तुम्हाला बॅक येऊन जायचा आहे बॅक आल्यानंतर आता इथं बघा भावन ही जी आपली फोटोवाली लेअर आहे या फोटोवाले लेअरच्या वर सुद्धा तीन लेयर आहेत तर ह्या तीन लेयर आपल्या आप पोस्ट फॉलोअर्स आणि फॉलोईंग आहेत जी सर्वात वरची लेअर दिसत आहे ले ज्याच्यावर वन थाउजंड लिहिलेले आहे भावनं ते आपल्या फॉलोअर्सची लेअर आहे तर आता हा व्हिडिओ मी वन के फॉलोअर्ससाठी बनवला होता पाहून पण आता असा समजतो की माझे टू के फॉलोअर्स झालेले आहे आणि हा व्हिडिओ मला टू के फॉलोअर्ससाठी बनवायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ फास्टचे फॉलोअर्स झाले किंवा वन के फॉलोअर्स झाले किंवा टेन के किंवा फिफ्टीन के जेवढे फॉलोअर्स झाले तेवढ्या फॉलोअर्ससाठी सुद्धा हा बनू शकता पाहून ठीक आहे पण आता मी असं समजून चालतो की माझे टू के फॉलोअर्स झाले आहे आणि मला टू केसाठी हा व्हिडिओ बनवायचा आहे तर आता माझे टू के फॉलोअर्स झाले आहे भाऊनो तर तुम्हाला काय करायचं आहे फॉलोअर ऍड करण्यासाठी ही जी पहिलीवाली लेअर आहे ज्याच्यावर वन थाउजंड लिहिलेलं आहे त्या लेअरवर ले 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 तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एडिट टेक्स्टचं ऑप्शन मिळून जाईल या एडिट टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचे जेवढे फॉलोअर्स असतील जे पाचशे शंभर हजार दोन हजार असतील ते लिहून घ्यायचे आहे तर आता माझे दोन हजार फॉलोअर्स आहे तर मी इथं दोन हजार लिहून घेतो ठीक आहे हे झाल्यानंतर याच्या खालची जी लेअर आहे भाऊनो ज्याच्यावर वन सेवन थ्री लिहिलेलं आहे ते आपल्या पोस्टची लेअर आहे भावनो तर इथं तुम्हाला तुमचे पोस्ट लिहून घ्यायचे आहे तुमच्या प्रोफाईलवर जेवढे पण पोस्ट असेल तेवढे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे तर पोस्ट लिहिण्यासाठी तुम्हाला त्या लेअरवर क्लिक करायचं आहे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि इथून पोस्ट लिहून घ्यायचे आहे मी असं समजतो की माझे दोनशे पोस्ट झाले आहे म्हणून मी इथं दोनशे लिहून घेतो ठीक आहे हे झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे आणि आता जे थर्डवाली लेअर आहे बाव हे थर्डवाली लेअर आपल्या फॉलोईंगची आहे तर इथं सुद्धा तुम्हाला फॉलोईंग जेवढे तुमच्या प्रोफाईलवर फॉलोईंग असेल तेवढे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे तर फॉलोईंग ॲड करण्यासाठी पुन्हा त्या लेअरवर क्लिक करायचं आहे इथून एडिट मध्ये जायचं आहे आणि इथं फॉलोविंग लिहून घ्यायची आहे मी इथं तीनशे लिहून घेतो भावनो ठीक आहे हे झाल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यावर समोर समोर घेत राहायचं आहे आणि समोर आल्यानंतर इथं तुम्हाला एक ग्रुप टूची लेअर मिळून जाईल बावनो बघा आता तुम्ही जसं स्क्रीनवर बघता इथं वन के फॉलोअर्स लिहिलेला आहे तर आता तर माझे टू के फॉलोअर्स झाले आहेत तर मला तिथं टू के लिहायचं आहे तर तिथं टू के लिहिण्यासाठी ही जी ग्रुप टूची लेअर आहे भावन्न या ग्रुप टूच्या वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या लेअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक एडिट ग्रुपचं ऑप्शन मिळून जाईल तर या एडिट ग्रुपच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि एडिट ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं पुन्हा तुम्हाला सहा लेअर बघायला मिळतील भावन्नो तर हे तुम्हाला एकदम स्टार्टिंगला येऊन जायचं सर्वात आधी तर स्टार्टिंगला आल्यानंतर इथं बघा भावांनो सर्व लेअरवर वन के फॉलोअर्स वन के फॉलोअर्स लिहिलेला आहे पण हा व्हिडिओ मी माझ्या टू के फॉलोअर्ससाठी बनवत आहे तर मला या लेअरवर टू के फॉलोअर्स टू के फॉलोअर्स लिहून घ्यायचे आहे तर टू के फॉलोअर्स लिहिण्यासाठी तुम्हाला त्या लेअरवर क्लिक करायचं आहे त्या लेअरवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली एडिट टेक्स्टचं ऑप्शन मिळून जाईल तर त्या एडिट टेक्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं जे वन आहे भावनो तर या वनच्या जागी सिम्पली मी इथं टू करून घेतो बाकी कोणत्याच प्रकारची छेडकानी या लेअरसोबत करायची नाही आहे कारण तुम्ही जर काही शिल्कीचं करायला गेले तर तुमचा व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओ एक्सपोर्ट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो तर मी जे जे स्टेप सांगत आहे भावनो ते ते स्टेप तुम्हाला फक्त फॉलो करून घ्यायचे ठीक आहे तर इथं मी टू के लिहिलेलं आहे टू के लिहिल्यानंतर इथं बॅक येऊन जातो बॅक आल्यानंतर पुन्हा जे आता बघा भावांना आपल्या पहिल्या लेअरवर टू के फॉलोअर्स लिहून आलेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व लेअरवर टू के फॉलोअर्स लिहून घ्यायचे तर आता सेकंडवाल्या लेअरवर टू के फॉलोअर्स लिहिण्यासाठी मी सेकंडवाल्या लेअरवर क्लिक करतो पुन्हा इथून एडिट टेक्स्टमध्ये जातो आणि इथून वन केच्या जागी याला टू के करून घेतो ठीक आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला सर्व लेअरवर क्लिक करून टू के फॉलोअर्स सेट करून घ्यायचे तर चला भावांनो लवकर मी सर्व लेअरवर टू के फॉलोअर्स लिहून घेतो तर चला भावांनो इथं मी सर्व लेअर्सवर टू के फॉलोअर्स लिहिलेलं आहे ठीक आहे हे झाल्यानंतर इथून तुम्हाला बॅक घेऊन घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर कधी कधी भावांनो बघा आता हे एका साईडला आलेली आहे लेअर तर अशा प्रकारचा ग्लिच तुम्हाला दिसेल तर याला घाबरून जायचं नाही इथून बॅक येऊन जायचं आहे आणि पुन्हा तो प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारचा हँग आणि लॅग तुम्हाला पाहायला मिळेलच भावांनो कारण की इफेक्ट थोडे हेवी आहेत त्यामुळे अलर्ट मोशन थोडा हँग करतोच ठीक आहे तिथून बॅक आल्यावर तुम्हाला काहीच नाही करायचं भावांनो तुमचा व्हिडिओ एकदम रेडी झाला ଏକ ପ୍ଲେ କରୁ ଦାଖ ଦୁ भावनो तुम्ही पण अशा प्रकारचा व्हिडिओ बनू शकता भावांनो आणि खूप सोपं पण आहे फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे मी जे स्टेप्स तुम्हाला सांगितले आहेत ते स्टेप बराबर फॉलो करून घ्यायचे ठीक आहे तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे आणि इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भावांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आपण पुन्हा भेटूया एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये